नमस्कार खौप्रेमीमध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत कंटिन्यू कामामध्ये असतो घरातली कामं असतात मुलांची कामं अशी बरेच कामं असतात आपल्याला जबाबदाऱ्या असतात आणि मग अशामध्ये आपलं डोकं शांत ठेवणं खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळा आपण खूप थकतो आणि त्यामुळे आपली चिडचिड होत असते मग अशा वेळेस अशा काही सवयी आपण सुद्धा डेली लाईफमध्ये कळत नकळत करत असतो की ज्यामुळे आपला स्ट्रेस जास्त वाढेल आपण डोकं शांत राहणार नाही तर त्या कोणत्या गोष्टी आहेत हे आपण बघूयात त्याआधी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सर्वात महत्त्वाचं एक आपण काय करतो की लवकर लवकर कामं आपल्याला संपवायची असतात म्हणून इतकी मल्टीटास्किंग करत असतो किंवा प्रत्येक कामाची आपण घाई करत असतो आणि त्यामुळे काय होतं आहे एका पॉईंटनंतर आपल्याला अशी गणगन व्हायला सुरुवात होते की बस आता मी थकली आता मी ह्याच्यापुढे काहीच करू शकत नाही किंवा आपण जे करतो आहे ना तेसुद्धा आपल्याला बऱ्याच वेळा समजत नाही की मी करते काय होतं असं कारण आपल्याला डोक्यामध्ये गोंधळ गा घाई झाली तर मग आपण काय करतो एकाच वेळेस भरपूर कामं करायला जातो आणि मग त्यामुळे एक पण काम आपलं नीट होत नाही आणि त्याचबरोबर आपला स्ट्रेस वाढतो आणि आपण दमतो तर मल्टीटास्किंग एखाद दुसरं काम केलं ठीक आहे सोबत पण जसं भाजी केले भाजी केलेली आहे भाजी शिजते तोपर्यंत आपण पोळ्या करतोय असं केलं तर ठीक आहे पण अगदीच खूप जास्त मल्टीटास्किंग करायला जायचं नाही नंबर दोन काय होतं बऱ्याच वेळा आपल्याला चिडचिड होते किंवा अगदीच उदास वाटत असतं किंवा काहीच कोणाशी बोलू वाटत नाही असं होतं मग अशा वेळेस आपण आपल्या फिलिंग्सला इग्नोर करतो मग त्याऐवजी काय करायचं ओके ॲक्सेप्ट करायचं की मला चिडचिड होत आहे मग तेव्हा काय थोडंसं त्याला डायवर्ट करायचा प्रयत्न करायचा म्हणजे कसं की चिडचिड होते ना मग ठीक आहे मी स्वच्छ हातपाय धुते फ्रेश होते देवासमोर दोन मिनटं बसेल किंवा मग एखादं पुस्तकाचं छान पान वाचेल किंवा एखादं गाणं ऐकेल जेणेकरून आपण आपल्या ज्या काही फिलिंग्स त्याला ॲक्सेप्ट करून डिस्ट्रॅक्ट करत आहोत म्हणजे त्या वाढणार नाही आणि त्याचा आपल्या शरीरावर हेल्थवर परिणाम होणार नाही नंबर तीन म्हणजे आपण काय करतो आपल्या मोबाईलला आपलं बोलून झालं असेल किंवा आपल्याला जे काही बघायचं ते बघून झालं असेल तरीसुद्धा आपल्याजवळ मोबाईल असतो किंवा आजूबाजूला मोबाईल असतो थोड्या थोड्या वेळाने आपल्या हातात घेतला जातो आणि आपण अनवॉन्टेड स्क्रोलिंग करत असतो स्क्रोल करतो करतो आणि ही अशी सवय लागून जाते आपल्याला आणि त्यामुळे काय होतं की अनवॉन्टेड जेव्हा आपण स्क्रोलिंग करतो आहे मोबाईलचं त्यामुळे सुद्धा आपली चिडचिड होते आपल्याला डोकं शांत आहे असं वाटतच नाही मोस्टली आपण काय करतो झोपायच्या आधी मोबाईलचा वापर करतो असं म्हणतात की झोपायच्या अर्धा एक तास तरी मोबाईल बघू नका पण आपण झोप लागेपर्यंत मोबाईल जेव्हा बघतो तेव्हा आपलं तुम्ही सकाळी ऑब्झर्व केलं असेल तुम्हाला डोकं असं शांत म्हणजे झोप झाली आहे पण डोकं शांत झालं आहे असं वाटत नाही म्हणून मग अनवॉन्टेड स्क्रोलिंग किंवा मोबाईलचा जेव्हा उपयोग नसेल तेव्हा हात न लावणेच मोबाईलला योग्य ठरतं त्याऐवजी तुम्ही पुस्तकं वाचा जी तुम्हाला हॉबी आहे ती कम्प्लीट करायच्यामध्ये लागा फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा हे जास्त तुम्हाला रिलॅक्स पीसफुल आणि काम वाटेल त्यानंतरचा पॉईंट म्हणजे सेल्फ इम्प्रुवमेंटकडे लक्ष न देणे किंवा सेल्फ इम्प्रुवमेंट न करणे आणि त्यामुळे नेहमीच गिल्टी वाटत राहणे तो पण एक स्ट्रेस असतो गिल्टी वाटून घेणं हा खूप मोठा स्ट्रेस असतो बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला माहिती असतं की मला ना हे करायचं आहे ते करायचं आहे मला माझ्यातलं हे सुधरायचं सुधरवायचं आहे पण त्यासाठी जे लागणारे एफर्ट्स असतात ते आपण करत नाही किंवा एकदा करतो दोनदा करतो नंतर सोडून देतो आणि मग कुठेतरी ना आपल्याला जेव्हा आपण रात्री झोपतो किंवा असं दिवसभरात कधीतरी आपल्याला अचानक गिल्ट येतो की बापरे मला हे करायचं होतं पण मी ते केलंच नाही मी करूच शकत नाही असं होतं आणि त्याचा स्ट्रेस आपल्याला जास्त येतो त्यामुळे मग गिल्ट मांडण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःमध्ये आपल्याला काय इम्प्रुव्हमेंटची गरज आहे ती लक्षात घेऊन त्याचप्रमाणे आपल्याला काय नवीन शिकायचं आहे आपल्याला काय करता येण्यासारखं आहे ते करायचं म्हणजे मग आपण हॅपी राहू आणि हॅपी राहिलं की आपोआपच आपल्या डोक्यातले अनवॉन्टेड विचार कमी होतात आणि आपलं आयुष्य थोडंसं पीसफुल होतं त्यानंतरचं पॉइंट आहे की लवकर डिस्ट्रॅक्ट होणं म्हणजे कसं आपण एक काहीतरी गोल ठरवतो मे बी शॉर्ट टर्म गोल असेल की मला एक महिना व्यवस्थित डाएट घ्यायचा आहे बाहेरचं काही खायचं नाही आहे किंवा रोज एक्सरसाइज करायची आहे किंवा अगदी रोज ह्या पुस्तकाची पाच पानं वाचायची आहेत समजा आपण पुस्तक वाचायला बसलो आणि त्यानंतर आपल्याला मध्येच काहीतरी आठवतं आणि आपण ते पुस्तक वाचन देतो सोडून आणि त्या दुसऱ्या कामाकडे जातो किंवा मग आपण एक्सरसाइज करतो आणि आपल्याला मध्येच मोबाईलचं काहीतरी आठवतं आणि आपण मग ते मोबाईल ऑपरेट करायला लागतो म्हणजेच काय की आजकाल आपण कॉन्सन्ट्रेट न करता डिस्ट्रॅक्शन आपलं लवकर व्हायला लागलेलं ला आहे म्हणून मग खूप कमी वेळापासून सुरुवात करायची जसं मी रो पुस्तकाचं रोज एकच पान वाचेल किंवा पंधराच मिनिट एक्सरसाइज करेल पण करेल अशाने मग आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढायला सुरुवात होते आपण एका जागी नीट बसून शांततेत ते जे काम करतो आहे ते करू शकतो आणि न हळूहळू डिस्ट्रॅक्शन्स पण आप कमी करून कॉन्सन्ट्रेशनने कामं करतो त्यानंतरचं पॉईंट आहे की उगाचंच विनाकारण बडबड करणे यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे पण तरीसुद्धा आपण काय करतो जिथे आपल्याला बोलायची गरज नाही आहे तिथे आपण बोलतो किंवा आपण सगळे जमलेलो आहोत आणि अक्षरशः तुमच्या ओपिनियन ची गरज नव्हती तिथे किंवा ठीक आहे नसतं दिलं तरीसुद्धा चाललं असतं ते तिथे पण आपण खूप बोलायला जातो आणि अल्टिमेटली आपल्या स्वतःची व्हॅल्यू कमी करतो आणि आपला स्ट्रेस वाढवतो स्ट्रेस कसा वाढतो की आपल्याला अरेच्या आपल्याला कोणी विचारत नाही आहे म्हणजे मला काही येत नाही का असं करून आपला स्ट्रेस आपण वाढवून घेतो म्हणून मग थोडंसं कमी बोलायला शिकायला पाहिजे जिथं गरज आहे तिथं बोलणं सर्वात चांगलं नेक्स्ट पॉईंट तो म्हणजे स्वतःसाठी कधीच चांगलं चिंतन न करणे म्हणजे आपण समोरच्यासाठी व्यवस्थित सगळं काही करतो पण जेव्हा समजा एखादा मी ड्रेस घ्यायला गेली तेव्हा आपल्याला काय वाटतं हा ड्रेस ना माझ्यावर छानच नाही दिसणार मला ना हे असं छानच नाही दिसत किंवा मी ना अशीच आहे मी तशीच आहे हे असं स्वतःबद्दल चुकीचं चिंतन करण्यापेक्षा स्वतःवर प्रेम करायला पाहिजे सेल्फ लव आपलं वाढवायला पाहिजे त्यामुळे पण आपला स्ट्रेस हा कमी होतो नंतरचा एक पॉईंट आहे तो म्हणजे डेली आपल्या लाईफमध्ये ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस न करणे सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना आपण दिवसभर आपल्याला जे काही मिळालेलं जे आहे जेवायला मिळालेलं आहे राहायला घर आहे प्यायला पाणी आहे खर्च करण्यासाठी पैसे आहे अशा बऱ्याच गोष्टी असतात हो ज्यासाठी आपण ग्रेटफुल राहत नाही तर ते, ते ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि जेव्हा आपल्याला ही सवय लागेल रोजच्या रोज ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायची तेव्हा खरंच आपलं आयुष्य आनंदी व्हायला मदत होईल तर हे काही पॉईंट होते पॉईंट्स अगदी बेसिक आहे सगळ्यांना माहीतच असतील पण तरीसुद्धा म्हटलं आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगावेत जेणेकरून हेल्प होईल तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मैत्रिणींना रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत असतं हा मस्त रास